करून सगळ्या गोष्टी माझ्या हातनं निसटायला लागल्यात. या वस्तुदाने आधी माझ्या नवऱ्याला काबीज केलं आणि आता माझ्या स्नेहलला. नाही, असं होऊन नाही चालणार. आणि हे सगळं या सफारीमुळे घडतंय. असं चालू राहिलं ना तर या घरामध्ये मला तिची हाजी हाजी करत राहावं लागेल. असं होऊन नाही चालणार. काहीतरी असं करायला हवं की सफारींना वसुधापासून दूर ठेवता येईल. काय करू पण, कुठे घेऊन जाऊ त्यांना? असं काहीतरी सुचव, काहीतरी सुचव. मीनाक्षी देवी, क्या बात है! अरे, इतकी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुमच्या? ये होई ना मीनाक्षी वाली बात. कुठे ठेवला टॉवेल? कुठे ठेवलाय मी? खर म्हणजे काय, दरवर्षी पावसाळ्यात आपण आपल्या गावी जातो, आपल्या देवाला जातो, आपल्या जुन्या घरात काही तुटलंय का फुटलंय का ते सगळं दुरुस्ती करून घेतो जातो ना. आणि गेल्या 2 वर्षात आपल्याला वेळच नाही मिळाला एकमेकांसाठी. म्हणून मी आता ठरवलंय की या वर्षी आपण दोघांनी आपल्या गावी काही दिवस जाऊन राहायचं. पण जाऊ आता. मग जाऊया. आणि त्यानिमित्ताने मला तुमची सेवा पण करता येईल ना? नाही म्हणजे तुमचा सेवा करण्याचा मूड आहे आणि तो आणखी जास्त होण्यापूर्वी मी आंघोळीला पळतो. ऑफिसला जायचंय मला. सफारी, तुमची अशी सेवा करीन ना की ही मीनाक्षी जन्मभर लक्षात राहील तुमच्या. तरी बी मी यांची बोलले होते, कशा पाई वागतास असं? आता मीनाक्षी ताई उग कावतील माझ्यावर. काकू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमची काहीच चूक नाहीये. रुंजी बाई, तुझी लई दगदग होते.